खरंतर महाराष्ट्राच्या अनेक दिग्गज नेत्यांना ज्यांचा खूप राग येतो, अनेक हजारो हजारो कार्यकर्त्यांना ज्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे, ज्यांच्या बुद्धिचातुर्यामुळे अनेक आधीच्या चाणक्यांची रणनीतीसुद्धा कोलमडून पडली, असे देवेंद्र फडणवीस आपल्याबरोबर आहेत. देवेंद्रजी, जवळजवळ 35 जागांच्या निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत, 100 वर सभा मला वाटतं आपण स्वतः घेतल्या असतील. एका कन्फ्युज्ड वोटरशी बोलताना आपल्याला कसं वाटतंय? वोटर कन्फ्यूज नाही आहे, आपण कन्फ्युज्ड आहोत. वोटर ठाम आहे, वोटरने ठरवलंय मोदीजींना मतदान करायचं, तो जातोय आणि मोदीजींना मतदान करतोय. आपण इतकं अनालिसिस त्याचं करतोय, गृहितिकांवर अनालिसिस करतोय, कधी आपल्याला वाटतंय वोटिंग पर्सेंटेज कमी होत आहे मग त्याच्यावर आपण सांगतोय वोटिंग पर्सेंटेज कमी झालंय. खरं तर पहिल्या 24 जागा जर आपण बघितल्या तर त्यात 4 जागांमध्ये कमी झालंय वोटिंग, बाकी जागांवर वाढलंय किंवा तेवढंच आहे. पण अशा सगळ्या याच्यात आपल्या डोक्यांमधली कन्फ्युजन्स खूप जास्त आहेत. मला असं वाटतं वोटर डिटर्मिंड आहे आणि तो मोदीजींना मतदान करतोय. खरं तर हे कन्फ्युजन लोकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीची युती आघाडी झाली आहे, म्हणजे फक्त महायुतीच नाही, ज्या पद्धतीची महाआघाडी सुद्धा झाली आहे, त्यामध्ये जो कोर मतदाता आहे तो डिस्टर्ब झाला असं तुम्हाला नाही वाटत का? आणि कोर मतदाता म्हटलं की सगळ्यात कोर हा भाजपाकडे आहे. नाही, मला असं वाटतं की निश्चित ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचा अलायन्स केला आणि विशेषतः स्पष्ट सांगायचं तर राष्ट्रवादीसोबत केला, शिवसेनेसोबत जेव्हा झाला, शिवसेना आमचा एक इमोशनल नॅचरल पार्टनर आहे, त्यामुळे त्याबद्दल लोकांच्या मनात काही शंकाच असायचं कारण नाही. पण राष्ट्रवादीला जेव्हा आम्ही सोबत घेतलं, अजितदादांना जेव्हा सोबत घेतलं, त्यावेळेस हे निश्चित आहे की काही कन्फ्युजन आमच्या वोटरच्या मनात होतं. विशेषतः यांच्या विरुद्ध आपण इतकं लढलो आणि आता यांच्यासोबत कसं काम करायचं असा देखील प्रश्न अनेकांच्या मनामध्ये होता. पण त्याचवेळी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट केलं त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की हा प्रश्न असला तरी त्यांना हे समजत आहे की महाराष्ट्रात ही विशिष्ट परिस्थिती का तयार झाली. उद्धव ठाकरेंनी जर 2019 बेईमानी नसती केली तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली नसती. त्यांना हे देखील समजत आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाला आणि मोदीजींना आयसोलेट करण्याचं षडयंत्र हे आपण मोडलंय आणि षडयंत्र मोडताना तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती निर्माण करावी लागते, वैशिष्ट्यपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. तशा प्रकारचा निर्णय आहे, त्यामुळे नॉर्मल परिस्थितीत घेतलेला निर्णय नाही आहे आणि म्हणून ते हे समजायला तयार आहेत. आणि विशेषतः आमच्या कोर वोटरला माहिती आहे की मोदीजींना तिसऱ्यांदा आपल्याला निवडून आणायचं आहे आणि त्या दृष्टीने जेव्हा आपल्याला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो तर तो प्रयत्न मोडून काढावा लागतो, तो प्रयत्न मोडून काढलाय आपल्या पक्षाने. म्हणून ते आम्हाला मतदान करतायत, ते आम्हाला आशीर्वाद देतायत. कधी एखाद दुसरा व्यक्ती नाराजी पण व्यक्त करतो, नाहीच करत असं नाहीये, पण तरी लोक आहेत सोबत. आपण आता उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली नसती तर असं म्हटलं, नक्की कुठल्या कुठल्या बाबतीत त्यांनी बेईमानी केली असं आपल्याला वाटतं? यादी सांगत नाही, एकच सांगतो की उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत 2019 निवडणूक निवडून आले. तुम्ही जर त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या कॅन्डिडेटचे देखील जर सभा पाहिले असतील तर उद्धव ठाकरे स्टॅम्प साईज असायचे आणि नरेंद्र मोदीजी हे लाईफ साईज असायचे. त्यांचे फोटो लावून लावून निवडून आले. सगळ्या सभांमध्ये मोदीजी, नड्डाजी, अमितभाई हे सांगायचे देवेंद्र फडणवीसला आपल्याला मुख्यमंत्री बनायचं आहे, त्यांच्या नेतृत्वात लढतोय, तेव्हा हे टाळ्या वाजवायचे, यांच्याही सभांमध्ये हे सांगायचे. असं असताना जसं गणित बदललं, म्हणजे आकडेवारी आली आणि त्यांच्या लक्षात आलं की आता ही आकडेवारी चांगली आहे. ती तयारी त्यांनी इलेक्शनच्या आधीपासून सुरू केली होती एनसीपी सोबत, पण त्यांना हे वाटत नव्हतं. त्यावेळेस तयारी याकरता होती की थोडं भाजपला खाली आणू, नाहीतर यांची बार्गेनिंग पॉवर फार राहील, आपली काहीच राहणार नाहीये असं त्यांचं मत होतं. पण जशी आकडेवारी लक्षात आली तसं त्यांनी त्या ठिकाणी बेईमानी केली, पाला बदलला,
ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी सरकार स्थापन केलं. म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की निवडणुकीच्या आधीपासून ते शरद पवारांच्या संपर्कात होते. हो, 100%. याचं कारण शरद पवारांनी जिथे ते काँग्रेसच्या विरुद्ध लढतायत तिथे त्यांना मदत करावी आणि पवार साहेबांची पार्टी जिथे भाजप विरुद्ध लढतायत तिथे त्यांनी त्यांना मदत करावी शरद पवार साहेबांना, असं त्यांचं ठरलं होतं. आणि याच्या मागचं लॉजिक मला असं वाटतं की जे काही होतं ते पवार साहेबांनी त्यांना हे समजवलं होतं की बघा महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की एकट्या भाजपचे 130 जागा येऊ शकतात आणि ते आलं तर भाजप काही तुम्हाला विचारणार नाही, त्यामुळे आपण एकमेकाला मदत केली तर भाजपच्या जागा थोड्या कमी होतील आणि दुसरीकडे आमच्या जागा काही वाढल्या तर एक पॉवरफुल ऑपोजिशन म्हणून आम्ही देखील भाजपवर थोडा अंकुश ठेवू शकू. आणि म्हणून आता पुण्यात जे आमच्या 2 जागा आम्ही त्या ठिकाणी हरलो 4,000 आणि 3,000 मतांनी 5,000 मतांनी, अख्खी शिवसेना त्यावेळेची पूर्णपणे राष्ट्रवादीच्या मागे उभी होती, असं अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. अर्थात पॉलिटिकली आम्हाला हे इलेक्शनच्या काळात लक्षात आलं, त्याच्या आधी लक्षात आलं नाही, ते मी या गोष्टी त्यांच्या आधीच ठरल्या होत्या. पण ज्या वेळेला हे लक्षात आलं, युती धर्मात खरं तर हे अत्यंत गंभीर आहे, पण हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांच्या लक्षात तुम्ही आणून दिलं होतं का? हे काय असतं, इलेक्शन इतकं फास्ट होतं आणि विधानसभेचं इलेक्शन तर काही फेजेसमध्ये होत नाही, त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला लक्षात येतं. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एकमेकाविरुद्ध जिमा बंडखोर उभे राहिले होते तर वर्षा बंगल्यावरच माझ्याकडे त्यांचे प्रतिनिधी आले आणि आम्ही ठरवलं की शेवटचा दिवस होता, जिथे जो बंडखोर आहे त्याला मागे घ्यायला लावायचं. मी प्रयत्न करून जवळपास 90-95% भाजपचे बंडखोर परत घेतले, माझ्यासमोर ते फोन लावायचे आणि त्यांचा एकही बंडखोर परत नाही आला, सगळे लढले. म्हणजे ते फोन लावत कोणाला होते आणि त्या फोनवर सांगत काय होते हे मला समजलं नाही, पण एकही बंडखोरांनी परत नाही घेतला. 4 तास आमची एक्सरसाइज चालली, या 4 तासात मी 90% भाजपचे बंडखोर परत घेतले. एखाद दुसरा लढला नाही, लढला असं नाही, एका ठिकाणी लढले, पण त्यांचा मात्र एकही बंडखोर परत नाही आला. याच माझा विजन मध्ये संजय राऊत येऊन गेले थोड्या वेळ आधी आणि त्यांचा असा दावा आहे की ह्या निवडणुकीत ते 35 जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे महाराष्ट्रातून आणि इंडी आघाडी 300 वर जाणार. असं आहे, मागच्या वेळी आमच्या जेवढ्या जागा आल्या तेवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त जागा आम्ही आणू, उरलेल्या जागा त्यांना मिळतील. खरं तर 2014 आणि 2019 या दोन्ही वर्षांमध्ये प्रचंड मोदी वेव होती आणि ती आपल्याला दिसत होती. काय कारण आहे की ह्या खेपेला आपण सर्व लोक मोदींच्या नावावर ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न करतात, नुसतंच भाजप नाही तर शिंदे सुद्धा, अजितदादा सुद्धा, मात्र त्या पद्धतीची वेव दिसत नाहीये. मग तिकीट वाटपात कुठंतरी उशीर झाला आणि त्याच मुद्द्यांवर लोकांचं कॉन्सन्ट्रेशन राहिलं आणि त्यामुळे निवडणूक मोदी विरुद्ध राहुल नेऊ शकले नाही, असं आपल्याच पक्षातील एका नेत्याचं मत आहे. पहिल्यांदा तर निवडणूकच देशाची आहे, त्यामुळे ती निवडणूक मोदीजींवरच आम्ही लढणार आहोत. अल्टिमेटली या ठिकाणी एनडीएचा कोणी निवडून आला तरी त्याला दिलेलं वोट मोदीजींना जाणार आहे, युपीएचा कोणी आला तर त्याला दिलेलं वोट राहुल गांधींना जाणार आहे. म्हणजे असं समजून की बाबा शेवटी अल्टिमेटली राहुल गांधींना ते नेता मानतात असं समजलं तर राहुल गांधींनाच ते जाणार आहे. त्याच्यामुळे निवडणूक ही मोदीजी वर्सेस राहुल गांधीच आहे, तशीच ती आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता ॲक्च्युली आपल्याला जे वाटतंय की शांतपणे चालली आहे निवडणूक, याचं कारण आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे तर 14 निवडणुकीत एक होप असलेला अशा प्रकारचा मोठा मतदार होता ज्यांनी मोदीजींना मतदान केलं. 19 निवडणुकीत परफॉर्मन्स त्यांनी बघितला होता, डिलिव्हरी झाली होती म्हणून त्यांनी वोटिंग केलं. 24 निवडणुकीत तो भाजपचा मतदार झालाय, म्हणजे त्यावेळी तो फ्लोटिंग मतदार होता, आज तो भाजपचा मतदार झालाय. त्यामुळे जो तुमचा मतदार असतो तो ॲसर्ट करून त्या ठिकाणी मतदान देत नाही, फ्लोटिंग वोटर जो असतो तो ॲसर्ट करत असतो, तो बोलत असतो, तो चर्चा करत असतो. आज हा कन्व्हर्टेड वोटर आहे, हा आज त्याच्या मनात आता हे पक्क आहे की मी मोदींचा वोटर आहे, मी भाजपचा वोटर आहे. आणि म्हणून
अनेक वेळा लोक म्हणतात की 19 पेक्षा जरा शांत वाटते निवडणूक, वेव दिसत नाहीये. ती वेव होती. आज या ठिकाणी तो कन्वर्ट झालेला आहे. आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या मी नाकारत नाही. म्हणजे आम्हाला उशीर झाला, वेळेवर झालं असतं तर बरं झालं असतं. पण 90% जागा आम्ही वेळेत त्या ठिकाणी सोडवल्या. 10% जागांवर, म्हणजे 7-8 जागांवर, 6-7 जागांवर, 2-3 जागांमुळे त्या अडकल्या होत्या. म्हणजे ही जागा यायला गेली तर ही याला जाईल अशामुळे. खरं तर 3 जागांवर आमची चर्चा जास्त होती. त्याला थोडा उशीर झाला कारण कम्पिटिंग अशा प्रकारचे सगळ्यांचे क्लेम त्या ठिकाणी होते. अल्टिमेटली ते आम्ही रिझॉल्व्ह केले. पण बघा, महाविकास आघाडीपेक्षा तर आम्ही चांगले वागलो. आम्ही अल्टिमेटली ते रिझॉल्व्ह केले. तिकडे तर उद्धव ठाकरेंनी सांगलीचा कॅन्डिडेट घोषित करून टाकला, पवार साहेबांनी भिवंडीचा कॅन्डिडेट घोषित करून टाकला. म्हणजे जे वर्षानुवर्ष कॅन्डिडेट लढवत आहेत त्यांना माहिती नाहीये आणि कॅन्डिडेट डिक्लेअर, असं आमच्याकडे नाही झालं. एकनाथ शिंदेंना खूप स्ट्रगल करावा लागला त्यांच्या जागा मिळवायला, असं एक परसेप्शन मात्र गेलं. नाही, स्ट्रगलचा विषयच नाहीये. त्यांच्या बघा, 2 जागांवर शेवटपर्यंत चाललं होतं, नाशिक आणि ठाणे. बाकी तर त्यांच्या सगळ्या जागा क्लिअरच होत्या, त्यांना आम्ही दिलेही होत्या. त्यांनी उशिरा घोषित केल्या कारण त्यांचं म्हणणं असं होतं की मला एकत्रित घोषित करायचे. बाकी त्यांच्या जागा अडल्या कुठल्याच नव्हत्या. त्यांनी स्ट्रॅटेजिकली, त्यांना असं वाटत होतं की एका वेळी आपण घोषित करू म्हणून त्यांनी पहिली लिस्ट एक काढली, मग दुसरी लिस्ट काढली. 2 जागांवर होतं. ठाण्यात आम्हाला असं वाटत होतं की आमची जुनी जागा आहे, आम्हाला मिळाली पाहिजे. पण त्यांनी एक लॉजिक ठाण्याला ठेवलं की बघा, इतके वर्ष आता 7-8 वेळा आम्ही लढवतोय आणि दिघे साहेबांनी मागून घेतलेली जागा आहे आणि दिघे साहेबांना मानणारा किंवा त्यांचा कार्यकर्ता मुख्यमंत्री असताना ही जर जागा शिवसेनेला मिळाली नाही तर आमच्या कार्यकर्त्यांचं मोराल डाऊन होईल. आणि ते एक ठीक लॉजिक होतं, त्यामुळे अल्टिमेटली आम्ही ते मान्य केलं. आमचं त्याला काउंटर लॉजिक एवढंच होतं की ही जागा रामभाऊ माळगी, रामभाऊ कापसेंची जागा आहे, पारंपरिक आमची जागा आहे. 3 पैकी 2 कॉर्पोरेशन 2/3 मेजॉरिटीच्या आमच्या आहेत, 4 आमदार आमची आहेत. पण तरी देखील त्यांचं लॉजिक मान्य केलं. दुसरीकडे नाशिकला राष्ट्रवादी आणि त्यांच्यामध्ये चाललं होतं. राष्ट्रवादीची इच्छा होती भुजबळांना आपण उभं केलं पाहिजे त्या ठिकाणी. पण त्यांचं म्हणणं होतं की माझी सिटिंग सीट ही जर मी दिली तर मी कार्यकर्त्यांना कसा फेस करेन. म्हणजे त्याला मला विनाकारण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या टीकेचं धनी म्हणावं लागेल की बघा, आपली सिटिंग सीट देखील मुख्यमंत्री वाचवू शकले नाहीत. म्हणून शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसनेही सामंजस्याची भूमिका घेतली आणि ती सीट त्यांना दिली. एकंदरीत जर पाहिलं तर 2 शब्द बरेच चालतात. जे पहिले दुसरी फेज होती त्यामध्ये DMK, दलित मुस्लिम आणि कुणबी, जो विदर्भाच्या भागामध्ये झाला, आता MMD, मुस्लिम मराठा दलित, हे कॉम्बिनेशन्स भाजपाच्या विरोधात ठिकठिकाणी गेल्याचं परत एक चित्र आहे, परसेप्शन आहे, सोशल मीडियावर दिसतंय. आणि फक्त OBC समाज हा भाजपाच्या बरोबर आहे असं जे आहे त्याला कसं पाहता? मी तुम्हाला सांगतो, एक कोणी किती परसेप्शन तयार करू द्या, राज्यात मराठा समाजही आमच्या सोबत आहे, कुणबी समाजही आमच्या सोबत आहे, OBC समाजही आमच्या सोबत आहे आणि मोठ्या प्रमाणात दलित समाजही आमच्या सोबत आहे. यांची सगळी भिस्त ही अल्पसंख्याक आणि त्यातही मुस्लिम समाजावर आहे. आणि त्याचं कारणही हेच आहे की त्यांना असं वाटतं की या मतांमध्ये भय तयार करून आपण जास्त पोलिंग करून घेऊ शकतो, त्यामुळे एक प्रकारचं भय हे तयार करण्याचा प्रयत्न आहे. पहिलं भय त्यांनी दलित समाजात तयार करण्याचा प्रयत्न केला की मोदीजी आले तर संविधान बदलतील सांगून. पण लोकांना मोदीजींवर विश्वास आहे. लोकांनी बघितलंय की 2 वेळा पूर्ण मेजॉरिटी असताना मोदीजींनी संविधान मजबूत केलं आणि संविधानाची पूजा करणारे मोदीजी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टने फुल बेंचने निर्णय दिलेला आहे की या देशाचं संविधान बदलता येत नाही. बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी अमेंडेड असं क्लिअर कट दिलेलं आहे. त्यामुळे हा एक खोटा नरेटिव्ह त्यांनी टाकून पाहिला. तो काही काळ चालला असेल पण नंतर लोकांच्या इथे लक्षात आलं, त्यामुळे तो काही फार चालला नाही. त्यामुळे हे जे काही वेगवेगळे कॉम्बिनेशन ते सांगतायत, हे कॉम्बिनेशन त्यांचे मनातले मांडे आहेत.
अच्छा, पण आपण मराठवाड्यात गेला नाहीत प्रचाराला, जो एक मराठा रोष आहे त्याला फारसं आपल्याला सामोरं जायचं नव्हतं, कारण खास आपल्याला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी होत होता आणि त्यामुळे आपण फारसं मराठवाड्यात प्रचार केला. मराठवाड्यातल्या 8 जागांपैकी 6 जागांवर 7 जागांवर गेलो. बीडला गेला? फक्त मी बीडला जाऊ शकलो नाही, कारण ज्या दिवशी मला बीडला जायचं होतं त्या दिवशी प्राइम मिनिस्टर साहेबांच्या 2 सभा लागल्या आणि एका सभेत मला जावं लागलं, त्यामुळे मी बीडला जाऊ शकलो नाही. अदरवाईज मी सगळ्या मराठवाड्यात आणि एकेका मतदारसंघात 3-3, 4-4 सभा केल्या. असं आहे की हे खरं आहे की मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला कास्ट पोलरायझेशन पाहायला मिळालं, जे मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक जे आहे ते कुठेतरी डिस्टर्ब करणारं हे कास्ट पोलरायझेशन आहे. मला असं वाटतं की याचा गांभीर्याने विचार सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची दुफळी निर्माण होणं, समाज एकमेकासमोर येऊन उभं राहणं हे काही योग्य नाही आहे. अर्थात हे काही वाईडस्प्रेड नव्हतं, ते 3-4 मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळालं, पण तरी देखील ते दुर्दैवी आहे. पण तसंच वोट जिहाद विरुद्ध राम मंदिर असाही एक मुद्दा आहे, त्याचा फटका खास आता 5व्या फेजमध्ये मुंबईत बसेल का? बघा, मुंबईचा आपण जर विचार केला तर आज मुंबईमध्ये उबाठा जी आहे, उद्धव ठाकरेंची जी सेना आहे उबाठा, त्या उबाठाला हे लक्षात आलेलं आहे की मराठी मतं ही पूर्वीसारखी त्यांच्याकडे राहिली नाहीत. त्यावेळी आम्ही एकत्रित होतो, एक गठ्ठा मतं त्यांच्याकडे होती, पण 2014 आम्ही वेगळं लढलो तर बीजेपीच्या जागा जास्त आल्या. 2017 कॉर्पोरेशनमध्येही आम्ही वेगळं लढलो तर सारख्या जागा आमच्या आल्या. तर त्यांच्या लक्षात आलं की मराठी मतदार हा भारतीय जनता पक्षाला मतदान करतो, मोदीजींच्या नावावर तो भाजपसोबत आहे, आणि म्हणून आता त्यांच्या लक्षात आलं की हा जो आपला मतदार आपल्याकडनं थोडा सरकलाय हा कंपन्सेट कसा करता येईल, तर त्यांच्या लक्षात आलं की मुस्लिम मतांच्या भरोश्यावर आपण हा कंपन्सेट करू शकतो, आणि म्हणून आज काँग्रेसपेक्षाही जास्त मुस्लिम धार्जिणी आणि तुष्टीकरण करणारी पार्टी जर कुठली असेल तर ती उबाठा आहे. म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षा एवढे मला असं वाटतं अल्पसंख्याकांकडे जाऊन पायघड्या घालून आणि त्यांच्या पायावर लोळण घेणारे आता दुसरा कुठलाही पक्ष राहिलेला नाही. मला विश्वास आहे हे जेवढं वोट जिहाद सांगतील तेवढं इतर समाज हा मतांच्या यज्ञामध्ये आपल्या मतांची आहुती ही मोदीजींच्या बाजूने टाकेल. ह्या पूर्ण निवडणुकीमध्ये जेव्हा म्हणजे महायुती आहे, नवीन पक्ष बरोबर आलेले आहे आणि राजी नाराजी होती, पण सगळी राजी नाराजी सोडवायला लोक सागर बंगल्यावर येत होते, पक्ष कुठलाही असो. त्यामुळे कुठंतरी ही जी 3 नेते आहेत त्यातलं खरं नेतृत्व तुमच्याकडेच असं म्हणायला पाहिजे का? आपण सांगता नेहमी की मुख्यमंत्रीच नेते आहेत, पण खरं नेतृत्व तुमच्याकडेच असं म्हणायचं का? नाही, असं बिलकुल नाही आहे. सरकारचे नेते मुख्यमंत्रीच असतात, मुख्यमंत्रीच आमचे नेते आहेत. मी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून आमचा सगळा अधिकार हा मुख्यमंत्र्यांकडनं आम्ही डिराईव्ह करतो, त्याच्यामुळे नेते तेच आहे आणि तेच राहतील. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या वर्षाचा माझा एक अनुभव आहे. 5 वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो त्यामुळे माझा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संपर्क आहे, सर्व पक्षांच्या नेत्यांशी माझा संपर्क आहे, आणि राजकारणामध्ये क्रेडिबिलिटी मी तयार केली आहे. एक विश्वासार्हता माझी आहे की मी काही फसवीन असं लोकांना वाटत नाही, आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मला एक रोल प्ले करता येतो कारण लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. त्यामुळे जेव्हा मीडिएशन करायची वेळ येते त्यावेळी त्या मीडिएशनमध्ये एक माझा रोल असतो, तो रोल मी पूर्ण करतो. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षातही जे काही माझे संबंध आहेत, लोक सोबत राहिलेले आहेत, काही जुने सहकारी आहेत, अशा सगळ्या लोकांना वाटतं की बाबा आपण यांच्यासोबत बसून निर्णय केला तर झालेला निर्णय हा निवडणुकीनंतरही पाळला जाईल, आणि म्हणून अशा प्रकारचे सगळे लोक मला माझ्याकडे येतात आणि मी त्यातनं माझ्या कुवतीप्रमाणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे की ज्यांच्या विरोधात तुम्ही ट्रकभर
पुरावे घेऊन निघाले होते, म्हणजे अजित दादा आणि सुनील तटकरे, यांच्याशी मैत्री नक्की कधी झाली? म्हणजे इतकी मैत्री की त्यांनी शरद पवारांची साथ सोडून ते तुमच्याकडे आले, हे सगळं सुरू कधी झालं? शरद पवारांची साथ त्यांनी आमच्या मैत्रीमुळे नाही सोडली. शरद पवारांची साथ अजितदादांनी याकरता सोडली की अजितदादांना ज्यावेळेस लक्षात आलं की यापुढे भविष्यही नाही आणि अस्तित्वही नाही. असं आहे बघा, यापूर्वी आपल्या इकडे मी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलंय की अनेक वेळा पवार साहेबांनी आमच्यासोबत एनडीएमध्ये येण्याची चर्चा केली, अनेक वेळा केली, आणि अंतिम टप्प्यापर्यंत ती नेली आणि शेवटी अजितदादांना समोर करून ते मागे हटले आणि प्रत्येक वेळी अजितदादांना टोंगाशी पडलं. नंतर माझ्या आज ज्यावेळेस मी त्याचं अनालिसिस करतो तेव्हाच माझ्या लक्षात येतं की एक प्रकारे त्यांनी अजितदादांना विलन बनवलं. कारण कोणाला तरी हिरो बनवायचं असेल तर कोणीतरी विलन बनला पाहिजे, तसे अजितदादा विलन बनले आणि नॅचरली ही लिगसी सुप्रियांताईंकडे पास करणं त्यांना सोपं झालं. अजितदादांच्या हे जेव्हा लक्षात आलं की आता काही भविष्यही आपल्याला नाही आणि आपल्या अस्तित्वातही प्रश्नचिन्ह या ठिकाणी लागतोय, अशा वेळी ते त्या ठिकाणून बाहेर पडले. म्हणजे ऑफर त्यांनी दिली की तुम्ही दिली पहिली? राजकारणात असं नसतं, सगळे लोक एकमेकाने पाहतच असतात, परिस्थितीचा सगळा आढावा घेतच असतात. त्याच्यामुळे योग्य संधी मिळाली तर ते. ऑफर तुम्ही दिली? ऑफर आम्ही दिली का त्यांनी दिली हे माझी वेब सिरीज येणार आहे, त्याच्यात तुम्हाला समजेल. बरं, 2019 मध्ये रोहित पवार खरंच आले होते का भाजपची उमेदवारी मागत? असे युवा नेता आहेत, आता पवार साहेबांसोबत जोरदार नेतृत्व ते करतायत, त्यामुळे त्यांना कशाला एक्सपोज करायचं ते वेब सिरीज मध्ये बघू. खर तर आता लोकसभा निवडणुका संपणार आहेतच आणि विधानसभा अगदी राऊंड द कॉर्नर आहे. आत्ता एक टीका जी अमित शहा असो, मोदी असोत आणि तुम्ही पण आहात करत आहेत, ते हे आहे की समोरच्यांकडे साधा पंतप्रधान पदाचा चेहरा पण नाही. विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे का? असं आहे की भारतीय जनता पक्षाने अनेक राज्यांच्या निवडणुका आत्ता लढवल्या आणि एक स्ट्रॅटेजी आमची अशी राहिली आहे की आम्ही त्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा प्रोजेक्ट केला नाही. पण हा काही नियमही नाही आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही एकटे नाही आहोत, आमच्यासोबत शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणाला प्रोजेक्ट करायचं, तो करायचा की नाही करायचा, तो कसा करायचा, या सगळ्या गोष्टीचा निर्णय आमच्यापुरतं आमचा पार्लमेंटरी बोर्ड घेईल. पण ते घेत असताना आमच्या दोन्ही मित्रांना विश्वासात घेऊन अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल. 2019 मतदात्याच्या मनातला जो मुख्यमंत्री होता त्याचं नाव समोर येणार आहे का? असं मी पुन्हा सांगतो की आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे ते या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेईल आणि ते जो निर्णय घेतील तो निर्णय आमचा अंतिम निर्णय असेल, त्याच्यामध्ये वाद नाही, विवाद नाही, काही नाही. धन्यवाद देवेंद्रजी. खरं तर बरीच प्रश्न आहेत, पण पुढे कधीतरी असाच संवाद आपण साधूया. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. थँक्यू, थँक्यू, आभारी आहे.